नमस्कार, मी अमृता आकाश, गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे न्यूमरोलॉजी आणि शेअर बाजार, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शीतल बाखरे मॅडम. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला सुरुवात करण्याआधी मॅडमची ओळख करून घेऊयात. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधील गुंतवणूक हा नशिबाचा खेळ वाटतो, कारण शेअर बाजारातील अस्थिरता आणि या विषयातील असलेलं अज्ञान. पण शेअर बाजारातील झिरो लॉस स्ट्रॅटर्जी सखोल अभ्यासाला अंकशास्त्रीय संकेताची जोड देऊन हमखास यशाचा फॉर्म्युला देणाऱ्या शीतल बाखरे यांनी नावलौकिक मिळवलाय. शीतल बाखरे स्टॉक ब्रोकर असून त्या परफेक्ट स्टॉक ट्रेनर देखील आहेत, तसंच त्या मास्टर न्यूमरोलॉजिस्ट आणि अभ्यासू वास्तुतज्ञ देखील. शीतल बाखरे यांनी मनी मॅग्नेट वास्तू ही संकल्पना राबवत अनेकांच्या वास्तूविषयक समस्या दूर केल्या आहेत. शीतल बाखरे यांना 17 वर्षांचा अनुभव असून त्यांचे जगभरात 50,000 अधिक क्लायंट आहेत. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारही मिळाला आहे. शीतल बाखरे यांनी 5 पुस्तकं त्यांची अमेझॉनवर असून हार्ड कॉपी बेस्ट सेलर 2021 यात 72 प्रॉब्लेमवर सॉल्युशन आहेत, आणि आज त्या आपल्याला न्यूमरोलॉजी आणि शेअर बाजार या विषयावर अधिक माहिती देणार आहेत. खरं तर तुमच्याबद्दल ही माहिती देत असताना मनात एक उत्सुकता देखील आहे की एकीकडे शेअर बाजार आणि दुसरीकडे न्यूमरोलॉजी, तर ही सांगड नेमकी तुम्ही कशी घातलीत? बघा, नंबरच्या खेळात मी अडकलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. प्रत्येक वेळेस नंबरशी खेळण्याचा माझा जो स्वप्न होतं की मला दिवस रात्र बँक बॅलन्स वाढवणं किंवा नंबरशी खेळणं, मग ते न्यूमरोलॉजी असू देत किंवा स्टॉक मार्केट असू देत, दोन्ही रिलेट करतात, तर ते पण अंकांशीच रिलेटेड करतात. आणि जेव्हा आपण अंकांची सांगड घालायचा प्रयत्न करतो आणि अंक हे प्रत्येकाच्या आयुष्यात इतके 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 महत्वाचे असतात, ते अपग्रेडेडच झालेले प्रत्येकाला हवे असतात, कोणालाही ते डिक्रीज झालेले बिलकुलच चालत नाही. मग ते छोट्या मुलांच्या बॉर्न होण्यापासून, त्यांच्या मार्क्स पासनं, ते तुमच्या बँक बॅलन्स पासनं, जॉब प्रमोशन, एव्हरीवेअर आपल्याला नंबर्स हवे असतात. आणि हो, त्या अंकांच्या प्रेमात पडता पडताच मी न्यूमरोलॉजिस्ट पण झाले, मी शेअर ट्रेडर पण झाले, मी शेअर ट्रेनर पण झाले. आणि हो, मी एवढा सगळा प्रवास गेल्या 17 वर्षात खूप उत्स्फूर्तपणे केलाय. त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीनेही मला नंबर्स मध्ये खूप सहकार्य केलंय. अगदीच. शेअर बाजाराबद्दल म्हणायचं झालं तर शेअर मार्केटमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती गुंतवणूक करतो तेव्हा त्याला सक्सेस हवा असतो, तर हा सक्सेस नेमका कसा मिळवायचा आणि यात अंकशास्त्र आपल्याला कशी मदत करू शकतं? बघा, जसं मी म्हणलं की नंबर्सच सगळं काही करतात. आता शेअर मार्केटमध्ये उतरताना तुम्ही नंबर्सचीच म्हणजे एक भीती घेऊन उतरता, किंवा एक बँक बॅलन्स जो असतो तो बँक बॅलन्सचा एक नंबर असतो, किंवा खूप वर्षांची जमवलेली एक सेव्हिंग असते ती पण एका नंबर्समध्येच असते. आणि त्या नंबर्समध्ये, त्या सेव्हिंगमध्ये तुम्हाला सक्सेस आणि सक्सेसच हवं असतं. कारण मला माहिती आहे, मी खूप साऱ्या लोकांना रोज भेटते, मी खूप साऱ्या लोकांशी फोनवर बोलते, तेव्हा मला एकच प्रश्न वारंवार विचारला जातो की माझ्यासाठी शेअर मार्केट आहे का, माझं वय आहे का, मी खूप छोटा आहे का, मी खूप मोठा आहे का, मी हाऊस वाईफ आहे. तुम्हाला एक उदाहरण देईन, माझ्याकडे एक हाऊस वाईफ आहे ज्यांचं किराणा दुकान आहे, छोट्याशा गावामध्ये त्यांचं किराणा दुकान आहे. आणि रोजची ती बाई हार्डली 50,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती, आणि 2,000 रुपये पर डे, आणि आता त्यांचा उच्चांक इतका छान आहे की 5,000 रुपये पर डे कमवतात. त्यामुळे वयाची आठ नाहीये, तिथे तुम्ही काय आहात त्याची अट नाहीये. फक्त मी प्रत्येकाला हाच प्रश्न विचारते की पैसे मोजायला येतात ना, मग शेअर मार्केट तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. मग त्याच्यामध्ये अंकशास्त्राची मदत जर बघता बघता मी डिसाईड केलं की खूप साऱ्या लोकांना माहितीच नव्हतं की कुठल्या डायरेक्शनला बसून काम केलं पाहिजे, कुठल्या कलरचे कपडे घेतले पाहिजे, वापरले पाहिजे, माझे पैसे कमवण्याचा नंबर किती असला पाहिजे, किंवा शेअर्स विकत घेण्याचा नंबर्स किती असले पाहिजे. या सगळ्यांना मग मी अंकशास्त्राची जोड करत गेली. स्टॉक मार्केटमध्ये एक स्टॉक असतो, त्याला एक स्टॉक कोड दिलेला असतो, तो जो स्टॉक कोड असतो ना तो खूप महत्वाचा असतो, आणि तो तुमच्यासाठी लकी आहे की नाही हे जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा न्यूमरोलॉजी आणि शेअर मार्केटची सांगड घालता घालता खूप मजेशीर तुमचा प्रवास पण होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही माझ्या क्लायंटचे तर सगळे रिव्ह्यूज बघतातच, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवर मी माझे अपडेट्स टाकत असते, माझे रोजचे रिव्ह्यूज असतात, माझे वीकली रिव्ह्यूज निफ्टी आणि बँक निफ्टी सेन्सेक्सचे एकदम परफेक्ट असतात. फंडामेंटल स्ट्रॅटेजीजवरही काम करायला मला आवडतं, आणि ते करता करता मी एक स्ट्रॅटेजी इन्व्हेंट केली, दॅट इज कॉल्ड अ झिरो लॉस स्ट्रॅटेजी. जी भीती असते स्टॉक मार्केटमध्ये यायच्या आधी की लॉस होईल का, नाही लॉस होणार नाही, कारण आपण सगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत, म्हणून त्याला आपण म्हणतो की चाणक्य नीती आपण जी वापरतो, जिथे आपण बुद्धिबळाचा डाव घेतो. रोजच्या लाईफमध्ये आपण छोटे मोठे षडयंत्र खेळतच असतो, कारण ते सगळे आपल्याला बँक बॅलन्स, प्रॉपर्टीज आणि सगळ्या गोष्टी वाढवण्यासाठीच खेळायचे असतात. तो हो, हेच षडयंत्र, ह्याच स्ट्रॅटेजीज, हीच चाणक्य नीती जर का आपण शेअर मार्केटमध्ये वापरली
आणि खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने दोघांचा अभ्यास केला, कारण दोन्ही वेगवेगळे सायन्स आहेत, दोन्ही नंबर्सला रिलेटेड करतात. तर हो, पैसे कमवण्याचे तुमचे ब्राईट 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 चान्सेस होतात. जसं तुम्ही सांगितलं की काही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर शेअर मार्केटमध्ये आणि इतरही व्यवसायामध्ये आपण अर्थात आपली प्रगती साधू शकतो. आणि तुम्ही वयोगटाचा उल्लेख केला, अनेकदा आपण बघतो की कॉलेजमध्ये असणारी मुलं असतील किंवा रिटायर झालेला एखादा व्यक्ती असेल, पैसा हा प्रत्येकालाच हवा असतो, तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची काही अट असते का? नाही, मी तेच सांगितलं, वयाची बिलकुल पण अट नाही आहे. आजकाल आपल्या सगळ्यांचं लाईफस्टाईल असं अपग्रेडेड झालंय, म्हणजे प्रत्येकाला फिरायला जायचंय, प्रत्येकाला बँक बॅलन्स हवा आहे, गाडी हवी आहे, घर हवंय, हॉटेल मध्ये जेवायला जायचंय, पण ते पण असं ब्रँडेड जिथे मी इंस्टाग्रामवर माझी रील टाकू शकेल. मग त्यासाठी तुम्हाला डेफिनेटली आजकाल सगळ्यांचाच प्रॉब्लेम हा आहे की माझा जेव्हा पगार येतो किंवा माझं जे काही बिझनेस मधनं फंड्स येतात त्यात 70% माझं ईएमआय मध्ये जातात. मग मी नेक्स्ट काय, व्हॉट नेक्स्ट? मग काही पर्सेंटेज मला घरी द्यायला लागतात, मग काही पर्सेंटेज मला मुलांच्या शिक्षणावर द्यावं लागतात, किंवा अदर एक्सपेन्सेस पण माझ्याकडे आहेत. मग त्या एक्सपेन्सेस मधनं मी काय वाचवू शकतो आणि काय इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि जेणेकरून मला सेकंड इन्कम मिळेल, पण ते पण सेफ असलं पाहिजे. तर हो, शेअर मार्केटमध्ये लॉस होत नाही. मी खूप छाती टोकपणे प्रत्येकाला सांगत असते की शेअर मार्केटमध्ये लॉस होत नाही, पण तो का होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला मात्र शीतल शेअर क्लासेसमध्ये यायला लागेल, क्लासेस घ्यायला लागेल. ऑनलाईन सगळ्या सुविधा मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं, म्हणजे मग ऑल सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. मग म्युच्युअल फंड आहे, आयपीओ आहे, इक्विटी आहे, डे इंट्राडे आहे, फ्युचर ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुमच्याकडे 6 बॉटल्स ठेवलेल्या आहेत, त्या बॉटल्समध्ये तुम्हाला डिसाईड करायचंय. बहुधा असं होतं की मी रिस्क घेऊ का, बट रिस्क नाही तर जोखीम नाही तर पैसा नाही असं आपण नेहमीच ऐकत असतो. तर ती जोखीम तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला ठरवायचंय. जर तुमच्याकडे 100 रुपये आहेत तर त्यातले 40% तुम्ही 40 रुपये मी नेहमी म्हणेन की इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मग 15,000 रुपये तुम्ही तुमच्या, समजा आपण 10,000 रुपयाचा पण किंवा 1,00,000 रुपयाचा पण पोर्टफोलिओ बनवला तर 15% तुम्ही आयपीओ मध्ये ठेवा, कारण आयपीओचा एक लॉट 15 ते 16,000 मध्ये येतो. 15,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये टाका. 70% अमाऊंट जी झाली ती तुमची सेफ झाली. आता उरले तुमची 30%, कारण आजकाल शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार असं सगळ्यांचा जो कन्सेप्ट झालाय तो बिलकुल काढून टाका. शेअर मार्केटमध्ये खूप तज्ज्ञ व्यक्ती आहेत, जसे की वॉरन बफे आहेत, मिस्टर ग्राहम आहेत. आत्ताच रिसेंटली आपण टेस्ला हे नाव खूप ऐकतो आहे, तर येस. आणि त्यात राकेश झुंझुनवाला, शीतल बाकरे, हे सगळे नावं जेव्हा तुम्ही ऐकले असेल ना, तर सक्सेस आज पण मेजर केलं जातं मनीमध्ये, पण नाही, सक्सेसफुल लोकांच्या मागची स्टोरी तुम्ही बघा की काय आहे. जेव्हा मी तुम्हाला तुमच्यासोबत काम करते किंवा मी तुम्हाला काही सजेशन देते, मी वीकली प्रेडिक्शन देते, तर क्रूड ऑइलचा मी पहिले यूज करणार, मी फॉरेन कंट्रीजच्या मार्केटचा अभ्यास करणार. जसं की आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, लास्ट वीकमध्ये मार्केट खाली येते, कारण रशियामध्ये थोडासा तणाव आपण बघतोय. म्हणजे ग्लोबल जे पण ग्लोबली पण होतंय तेही मॅटर करतं, पण आपण काय करतो की फक्त छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करतो की फ्री कॉल कोण देणार आहे. पहिले तर मी माझ्या क्लासेसचं तुम्हाला बेनिफिट देईन की मी तुम्हाला इंडिपेंडेंट बनवतोय. मी तुम्हाला बिलकुलही शिकवत नाही. मला प्रत्येक जण क्लाससाठी जेव्हा फोन येतो तेव्हा विचारलं जातं की शीतल आम्हाला फ्री कॉल्स देशील का? अजिबात नाही देणार, कारण जोपर्यंत तुम्ही स्पून फीडिंग कराल तोपर्यंत तुम्हाला फायदाच होणार नाही. मी कॉल जरी दिला तरी एंट्री आणि एक्झिट तुम्हाला माहितीच नसेल. मी डेफिनेटली पेनी स्टॉकवर तुम्हाला काम नाही करत, मी ब्रँडवर काम करते, कारण ब्रँड इज ऑलवेज बेस्ट. हे माझ्या क्लासेसचे वैशिष्ट्य आहे. अजून एक अमृता क्लासेसचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मी सांगेन की माझा क्लास तुम्ही कितीही वेळेस रिपीट करू शकता, जेवढा वेळेस तुम्हाला पाहिजे. ओके. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की या क्लासेसचे असे अनेक विद्यार्थी असतील, अनेक तुमचे क्लायंट असतील ज्यांना फायदा देखील झालेला आहे, तर त्यापैकीच काही लोकांचे आपण अनुभव पाहूयात. और आप देख सकते हो कि मैं कंबोडिया के अंदर हूँ और मैं इधर एक या 1.5 महीने से हूँ और पिछले 1.5 साल से मैं ट्रैवल कर रहा हूँ डिफरेंट प्लेसेस में, डिफरेंट कंट्रीज. अप्रॉक्सीमेटली 9 डिफरेंट कंट्रीज में मैंने ट्रैवल किया है, एक्सप्लोर किया है, काम भी कर रहा हूँ साथ में, एंड एवरीथिंग इज गोइंग वेल.
ट्रैवल करना मुझे समझ में आया, मैं ट्रैवल करना चालू किया, एवरीथिंग बिकेम द सेम। शीतल मैम ने मुझे सजेस्ट किया कि मैं स्टॉक मार्केट में भी इन्वेस्ट करूँ, थोड़ी चीज़ें सीखूँ, सो शी हेल्प मी विद दैट एज वेल, उन्होंने बताया मुझे, और उसकी वजह से अभी लाइक आई एम ट्रैवलिंग कंटिन्यूसली, हर जगह घूम रहा हूँ विदाउट टेकिंग लोन्स और एनीथिंग, एंड इट्स बीन रियली रियली अमेजिंग, एंड आई वुड हाईली रिकमेंड लाइक इफ यू, अगर आपको यू नो कुछ हेल्प चाहिए या ऐसे कुछ भी चाहिए, आप शीतल मैम को कॉन्टैक्ट करो उनके फेसबुक के थ्रू और जो भी डिफरेंट सोशल मीडिया पर जहाँ पे वो कंटेंट डालती है, एंड आई एम 100% श्योर शी हेल्प यू आउट विद द राइट अप्रोच, एंड आई एम रियली ग्रेटफुल फॉर शीतल मैम यू नो बिकॉज शी हेल्प मी आउट, सो थैंक यू सो मच एंड आई वुड हाईली रिकमेंड शीतल। आई एम प्रीति गांधी, मैं स्टॉक मार्केट में जॉब किया करती थी, पर शादी के बाद एक बहुत बड़ा गैप आ गया। टू रीस्टार्ट माय करियर मैंने स्टॉक मार्केट क्लासेस करने के बारे में सोचा। जब मैंने शीतल मैम के फेसबुक अपडेट्स और उनके वीडियोस देखे तो मुझे लगा कि मुझे उनकी क्लासेस करना चाहिए। उनकी क्लासेस करने के बाद मैंने टेक्निकल एनालिसिस मॉड्यूल एग्ज़ाम क्लियर किया है, एंड देयर आर मेनी मोर थिंग्स टू डू। शी इज़ वेरी इंस्पायरिंग, एक्चुअली शी ऑलवेज इंस्पायर मी, एंड शी इज़ वेरी यूनिक कॉम्बिनेशन ऑफ न्यूमरोलॉजी, एस्ट्रोलॉजी, वास्तु एंड स्टॉक मार्केट। मेरा एक्सपीरियंस है कि एक बार अगर हम उनसे कनेक्ट कर ले तो वो हमारे गोल अचीव करने में हमारी पूरी मदद करती है। आत्ताच आपण पाहिलं अत्यंत पॉझिटिव्ह असा हा सगळ्यांचाच अनुभव आहे, आणि यात केवळ दोन प्रतिक्रिया आपण पाहिल्यात, पण हजारो असे तुमचे क्लायंट आहेत जे तुमच्याकडे आलेत, त्यांनी मार्गदर्शन घेतलंय आणि आज ते त्यांची आर्थिक प्रगती साधतायत। तरी देखील शेअर मार्केटमध्ये कुठेतरी गुंतवणूक करताना लॉस होण्याची आपल्याला भीती वाटते, तर ती भीती दूर होण्यासाठी तुम्ही काय सांगता? बघा, भीती ही ना वाटलीच पाहिजे, क्योंकि डर के आगे जीत आहे आपण असं नेहमी म्हणत असतो। स्टॉक मार्केटमध्ये भीती असणं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण स्टॉक मार्केटमध्ये ना 3 ते 4 गोष्टी खूप छान सांभाळल्या गेल्या पाहिजे। एक म्हणजे असतो तुमचं एंट्री आणि एक्झिट, पहिले तर दुसऱ्यांचं ऐकू नका, आणि जे तुम्हाला सांगतात की स्टॉक मार्केटमध्ये काम नको करू त्यांच्यापासून दूर राहा, जे निगेटिव्ह बोलतात। ग्रीडीनेस हा खूप वाईट आहे स्टॉक मार्केटमध्ये, म्हणजे अचानक धनलाभ पण होतात, तुमचं नशीब खूप चांगलं असतं, तुमचा 5वा ग्रह चांगला आहे, तुमचं 11वं स्थान पण खूप चांगलं आहे, तुम्हाला अचानक रेग्युलरली पैसे पण येतात। मग जेव्हा आपल्याकडे खूप पैसे यायला लागतात ना, तर एक ग्रीडीनेस आपल्याकडे येतो, आणि एक इमोशन्स, म्हणजे आपण नेहमीच एक लक्षात ठेवा, कोणाच्याही प्रेमात पडलो ना आपण की आपल्याला त्रासच होतो, मग ते तुमच्या इन जनरल लाईफ मध्ये असू द्या किंवा स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकच्या प्रेमात असू द्या। मी न्यूमरोलॉजी पण करते तेव्हा मी खूप साऱ्या वेळेस हेच अटेंड करते की शीतल खूप त्रास होतोय ग, मी अडकली एका ठिकाणी किंवा मी अडकलो आणि तिथनं निघायला त्रास होतो, तेच तीच थेरी स्टॉक मार्केटमध्ये पण आहे। प्रेमात पडू नका, ग्रीडीनेस कमी ठेवा, रोजचं एक पर्टिक्युलर टार्गेट ठेवा। मी प्रत्येक वेळेस माझ्या क्लासेसमध्ये हे शिकवते, जेव्हा आम्ही झिरो लॉस स्ट्रॅटेजी करतो, आम्ही ऑप्शन्समध्ये मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी करतो, 58 वीक स्ट्रॅटेजी करतो, रॅट स्ट्रॅटेजी मी शिकवते तुम्हाला, मी न्यूज पेपर स्पेशली, इतक्या सगळ्या इझी गोष्टी अवेलेबल आहे। आणि टार्गेट जेव्हा तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की मला माझं टार्गेट माहिती असलं पाहिजे की काय असणार आहे मला आजच्या दिवसात माझ्या, आता बेसिकली जर तुम्ही माझे रोजचे व्हिडिओज बघितलात तर मी कालचा एक छोटासा व्हिडिओ टाकला होता की 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती आणि 4,000 रुपयाचा प्रॉफिट झाला होता ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये, तर मग तुमची इन्व्हेस्टमेंट होती 100%, त्याच्यावर तुम्हाला 40% प्रॉफिट झाला, पण तिथे मला अजून झाला असता, कालच्या क्लासमध्ये मी तेच शिकवलं की तिथे तुम्हाला अजून प्रॉफिट झाला असता, पण मी 3,000-4,000 रुपये घेऊन बाहेर निघाले, कारण प्रत्येकाची भूक प्रत्येकाला माहिती असते, ती जर तुम्हाला माहिती असेल ना तेवढी घेऊन जर तुम्ही मागे सरकलात, आणि उद्याचा दिवस मार्केट रोजच आहे, मार्केट कुठेही जाणार नाहीये। मोस्ट ऑफ टाइम मी सगळ्यांना सांगते की शेअर मार्केट तुम्हाला संपेल, मार्केट नाही संपणार आहे, मग आपल्याला संपायचं नाहीये ना, लॉसची भीती ठेवा नक्कीच, भीती पण असली पण पाहिजे, पण ती भीती दूर करण्यासाठी जर नॉलेज घेऊन प्रॉपर स्ट्रॅटेजीचा युज करून गेलात ना, मग ती भीती राहणार नाही, आणि मग तुम्ही भरघोसचे पैसे आणि फॉर लाईफ टाइम कमवाल। म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला लाईफटाईम पैसे कमवायचे। तर एक रिसर्च झाला होता रिसेंटली अमृता, मी तुला सांगेन की 100 लोकांवर रिसर्च केला गेला होता, ज्यांनी 19व्या वर्षात आपलं स्वतःचं काम सुरू केलं होतं, त्यातले जे होते ना 63 इयर पर्यंत 55 लोक काहीच नव्हते करत, एकच व्यक्ती त्यातला श्रीमंत झाला होता, आणि त्यातले 20 लोक आहे त्या परिस्थितीत होते, आणि बाकीचे जे उरलेली लोक होते ना ते आजही आपल्या कुटुंबावर किंवा सरकारवर अवलंबून होते। तर हे कशामुळे झालं, कारण त्याच्यामध्ये एक तर ग्रीडीनेस, एक
कन्सिस्टन्सी आपण ज्याला म्हणतो की रोज मला एवढे पैसे पाहिजेत आणि मला बाहेर निघायचंय, हार्डली एक तास खूप होतो. प्रत्येकाचा अजून एक अमृता प्रश्न असतो की किती वेळ द्यायला हवा स्टॉक मार्केटमध्ये. बघा, प्रत्येकाकडे 24 तास आहे, 1 मिनिट आणि ते 24 तास, म्हणजे त्याचा वापर कसा करायचा हे तुम्ही ठरवायचंय. तर मधल्या पिरियडमध्ये प्रत्येकाकडे 1-2 तास असतात, त्याच्यामध्ये आधी नॉलेज घ्या. मी तर सगळ्यात बेस्ट म्हणते सकाळी 8 ते 9 जर का तुम्ही अभ्यास केला आजच्या दिवसात मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये 500 ते 1000 रुपये बेसिक आहे, 5 लाख 10 लाखापर्यंतही तुम्ही आरामशीर पैसे कमवू शकतात. पण हो, अगेन सांगेन की प्रॉपर स्ट्रॅटेजीज, ज्या सगळ्या स्ट्रॅटेजीज न्यूजपेपर वाचण्यापासून, टीव्ही चॅनल पासून तर मोबाईल ऍप असणं आणि सगळ्या गोष्टी एवढ्या फ्रीली आता आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा वापरच जर आपण केला नाही तर मग तुम्हाला कुठेही त्याचा फायदा घेता येणार नाही. तर त्या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या, फ्री कॉल्स घेण्यापेक्षा ह्या सगळ्या फ्री ऍप्स, फ्री वेबसाईट, न्यूजपेपरचा फायदा घेतला तर नक्कीच फायदा होईल. अगदी, ज्या गोष्टींचा तुम्ही आता उल्लेख केला, रोज आपण पेपर असेल किंवा बातम्या असतील किंवा सोशल मीडिया असेल या ऍपवर आपण असतोच, त्यामुळे या गोष्टीचा वापर करून आणि स्क्रीनवर तुम्हाला मॅडमचा पण नंबर दिसतोय त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क देखील करू शकतात आणि शेअर मार्केट त्याचबरोबर अंकशास्त्र याचा अभ्यास करून तुम्ही देखील तुमची आर्थिक प्रगती साधू शकता. या विषयासंदर्भात आपण मॅडमकडून आणखीनही मार्गदर्शन घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. असतं की बाळाला झाला काय त्रास होतोय, बाळाची बर्थ डेट काय असली पाहिजे. म्हणजे आजकाल सीझरिंग होतं तर आपण प्लॅनिंग डेट्स पण करतो देतो आणि आज आपण जे प्रॉब्लेम सुरू करतो, चॅलेंजेस फेस करतोय ना, ते आपले मुलं करणार नाहीत म्हणून बॉर्न बेबीची ही नावं आजकाल आपण अगदी त्यांच्या बॉर्न टायमिंग पासून. म्हणजे बघा तुम्ही, डॉक्टर सुद्धा आपल्याला एक्झॅक्ट टाइम देतो की इतका वाजून इतक्या सेकंदांनी तुमचा मुलगा जन्माला आला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करता करता जसं जसं आपण अपग्रेडेड होत जातो, आपली लाईफस्टाईल अपग्रेडेड होत जाते, तसं जसं मग मी वास्तूचाही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात, वास्तुशास्त्र असेल किंवा न्यूमरोलॉजी असेल, आणि यामध्ये जर आपण आणखीन अभ्यास केला आणि काही गोष्टींचं पालन केलं तर अर्थात आपण आपली आर्थिक प्रगती साधू शकतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि इतका इंटरेस्टिंग आजचा विषय यावर आम्हाला मार्गदर्शन केलं, आपले खूप खूप आभार. थँक्यू. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार.